नमस्कार, मी माधुरी कुमकर. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बातमी आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाची. जुन्नर तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने दिनांक 2 मे रोजी विविध मागण्यांसाठी जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाकडे असलेल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन जुन्नरचे नायब तहसीलदार रवींद्र वळवी यांना देण्यात आले. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखिळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. यावेळी जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव किसन आरुटे, दत्तात्रय सोमवंशी, बाळासाहेब चकवे, मुरलीधर मोडवे, ज्येष्ठ समाजसेवक जयल वाबळे, रामदास पाटे, भास्कर भोर, एम के चौरे, श्रीधर मांडे, नागोजी रवळे, नानाभाऊ रासकर, दामू कसबे, सत्यभामा भालेकर, शांताबाई सदाकाळ, मनाबाई मस्करे, नलिनी गेनगे, एकनाथ डोंगरे, चंद्रकांत गवांदे, अनुराधा मस्करे, लक्ष्मण लोहोटे, पोपट भास्कर, बाळू नेहरकर, तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विषय महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या शासनाकडे प्रलंबित मागण्याबाबत. महाराष्ट्राच्या 12 कोटीच्या एकूण लोकसंख्येत 1,20,00,000 ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्या स्त्री पुरुषांचे वय 60 पेक्षा अधिक आहे. ज्येष्ठ नागरिकांबाबतचे राष्ट्रीय धोरण 25/1999 पारित झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने 2004 मध्ये आर्थिक अखर्चिक बाबीवरील धोरण जाहीर केले. 2013 मध्ये खर्चिक बाबीवरील धोरण जाहीर केले, परंतु त्या वेळोवेळी अंदाजपत्रकात तरतुदी केल्या नाही. तसेच गेली 10 वर्ष आमच्या संघटनेने ज्येष्ठांच्या मागण्याकरिता वेळोवेळी निवेदन दिली, पत्रकार परिषदा घेतल्या, निषेध मोर्चे काढले, लाक्षणिक उपोषण केली, धरणे धरले, परंतु आमची एकही मागणी अद्यापही मंजूर केली नाही. आपण मुख्यमंत्र्यांचे निवेदन देतो ते पोच आम्हाला मिळाले पाहिजे का? ते तिथे गेलं की तुमच्याच पडून आहे काय समजायला मार्ग? मला वाटतं तहसील कार्यालय एवढी तहसील घ्यावी. आम्हाला त्याची आतापर्यंत एका याची पोच आम्हाला मिळाली नाही. तुम्ही पाठवलं की तुमच्याच जवळ आहे, तर कृपया याची नोंद घ्यावी. ज्येष्ठांचा अशी अवहेलना करू नये, कारण तुम्ही काय होतं, ज्येष्ठ म्हटल्यानंतर शासन दरबारी किस निष्काम लोक म्हणजे कामातून गेलेले लोक आहेत, त्यांचा काही विचार करणे जरूर नाही. हा नगण्य नाही, पण ते समजतात ना. दरबारी आपली जो पत्रव्यवहार राहणार आहे त्याची पोच आपल्याला मिळणार आहे, आणि त्यानुसार आपल्या प्रलंबित मागण्या. एकच गोष्ट मी मुद्दामून नमूद करतो की इथं असलेल्यांच्या हयातीमध्ये त्या मंजूर व्हाव्यात, आणि त्याचं श्रेय आम्हाला जाहीररित्या सत्कार रूपाने करता यावं शासनाचं आणि शासन दरबारी असणाऱ्या विविध पदाधिकाऱ्यांचं. एवढंच मला सांगायचं आहे. या ठिकाणी बोलता बोलता आपण बोललो गमतीने की हे जे सरकारी अधिकारी आहेत ते देखील भावी काळातले ज्येष्ठ नागरिकच आहेत. आज नाही उद्या त्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे, तेव्हा ते या सर्व गोष्टीची जाणीव ठेवून आपल्याला साथ देत आहेत, त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया. महत्त्वाची एकच मागणी अतिशय उत्कृष्ट आहे की जी आपल्याला दैनंदिन कामामध्ये अडचण आणते. 60 वर्ष आणि 65 वर्षाचा जो फरक केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने ठेवला आहे तो काढला पाहिजे. अतिशय महत्त्वाची मागणी आहे की ज्या रूपानं आता ते आधार कार्ड आलं, परत तुम्हाला आता काही ठिकाणी ते ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड पाहिजे म्हणून सांगतात. आधार कार्ड आहे, ज्येष्ठ नागरिकाचं कार्ड आहे, एवढं असूनही जर 65 वर्ष असेल, 60 वर्ष असेल तर संधी मिळत नाही, इस्टीमध्ये चान्स मिळत नाही, इकडे चान्स मिळत नाही. या मागणीसाठी खरं आपल्याला महत्त्वाचा मागणी आहे. आणखीन बऱ्याच मागण्या आहेत की ज्या या ठिकाणी जमा झालेले सर्व लोक विविध क्षेत्रातून ते क्षेत्र मोठं करण्यासाठी त्यांचं सगळं आयुष्य अर्पण करून आलेले आहेत. काही शेतकरी आहेत, काही सर्व्हिसदार आहेत, त्या प्रत्येक विभागामध्ये त्यांनी मोठं केलेलं आहे. ते मोठं केलेल्या शहराला ज्यांनी केलं त्यांची किंमत ठेवली जात नाही. थोडक्यात ज्येष्ठांना ते आपण काय म्हणतो त्याप्रमाणे की बाबा आता हे काय वेस्ट झाले, वेस्ट नाही ज्येष्ठ आहोत आपण. आता आपण सर्वांनी जाण जर ठेवली तर आपल्या वयाची वाट न पाहता फक्त मगाशी वाबळे साहेब बोलले ते बरोबर आहे की वेळ चुकली आपली मोर्चाची. भयंकर ऊन आहे आणि ह्या लग्न तिथं आहे, आणि ह्या उन्हामध्ये एखाद्याला चक्कर वगैरे आली तर आपली अडचण होऊ नये, त्यामुळं आपण हा कार्यक्रम जरा आवडता घेत आहोत. आणि आपण यापुढे पुढच्या वेळा जी हाकी येईल त्यावेळेला सर्वांनी अगदी
सगळ्या आपल्या सभासदाला घेऊन या ठिकाणी आलं पाहिजे, भव्य दिव्य मोर्चा या ठिकाणी आला पाहिजे. आपण या ठिकाणी एवढ्या वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल धन्यवाद. सूचना मांडली की आपलं जे हा कार्ड आहे ज्येष्ठ नागरिकांना एक सूट आहे एसटीमध्ये, तर ते 65 वर्ष आहे आणि आपण जर कार्ड दाखवलं त्यांना आधार कार्ड, तर त्याच्यावर कधी कधी फक्त साल असतं आणि तारीख नसते. कालचं माझं सुधारण होतं, माझं ज्येष्ठ नागरिकाचं एक तिकीट द्या म्हटलं, त्या आधार कार्डावरती साल होतं 53, कंडक्टरने ते परत केलं, म्हणनंतर मी त्यांना दुसरं कार्ड दाखवलं आपलं, कोणतं असतं नाही नाही ओळखपत्र दुसरं, त्याच्यावर माझी जन्मतारीख होती 15/3/53, मग त्यांनी मला हाफ तिकीट दिलं. तर अशी इतरांची कुणाची गैरसोय होऊ नये म्हणून तो एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घ्यावा. आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं धोरण जे आहे 2007 साली झालेलं आहे, शासनाकडे आपण 2007 साली मांडलेलं आहे. दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिक संघाच्या मागणीकडे पूर्वीच्या शासनाने दुर्लक्ष केलं. आम्हाला वाटलं नवीन शासन आल्यानंतर काहीतरी होईल, 4 वर्ष झाली. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हिस्सार या ठिकाणी 3 वर्षापूर्वी घोषणा केली पंजाबमध्ये, हिस्सार म्हणजे पंजाबमध्ये, की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 5,000 रुपये पेन्शन दिलं जाईल. आम्ही म्हटलं होतं 65/60 ST करा, ह्या आमच्या बाबा पृथ्वीराज चव्हाणने महाबिलंदर माणूस दिल्लीत बरीच वर्ष राहिलेला, त्याने काय केलं पट्ट्याने आमचं पूर्वी सगळ्यांच्या ज्या 60 ला सुविधा होत्या त्या सगळ्या रद्द केल्या आणि सगळ्यांचं ज्येष्ठ नागरिकांचं वय 65 करून टाकलं. त्याला आता 4 वर्ष झाली. आम्ही मध्ये हा राजकुमार बडोलेवर एकदम थापेवाज मंत्री आहे, त्याने सांगितलं आत्ता GR काढतो, आत्ता GR काढतो. अरे GR कशात अडकलाय? आता डिजिटल झालेलं आहे का? तुम्हाला कागद नाही का? पेन नाही? आता नोटा छापायला म्हणतात, शाही संपली म्हणून नोटा छापता येत नाही. आता शाहीचा प्रश्न येतोच कुठे? कालच राजे ठाकरेंनी सांगितलं, आता डिजिटलमध्ये तुमचा शाहीचा प्रश्न येतोच कुठे? मला सांगा, आमचा हा GR काढायला 3 वर्ष झाली, 3 वर्ष GR काढतच नाही. याचा अर्थ यांची नुसती चाल ढकल चालली आहे आणि ते गृहित धरून चालले. हे ज्येष्ठ नागरिक काय करणार आहे? अरे तुम्हाला या निवडणुकीमध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिकांची काय हे आहे, ताकद आहे, तुम्हाला नाही उलथून पाडलं तर नावाचे ज्येष्ठ नागरिक नाही असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपण मंत्रालयात जाणार आहोत, 2-3 गाड्या भरून जाऊ, आपण त्यांचे मुख्यमंत्र्याचे अपॉइंटमेंट घेऊ आणि त्यांना सांगू. मुख्यमंत्री जसं माणूस चांगला आहे, छान आहे, लोकांचं ऐकून घेतात, लोकांच्या बऱ्याच मागण्या पूर्ण करतात, तर त्या ठिकाणी आपण त्यांना सांगूयात आमची जी काय मागणी आहे ज्येष्ठ नागरिकांनी सबंध महाराष्ट्रातली ती पूर्ण करा. वैयक्त आमच्या जुन्नरच्या ज्येष्ठ नागरिकांच्या 2 मागण्या आहेत. बोडके नगरच्या आम्हाला ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्याला या ठिकाणी PW बंगल्याच्या समोर आम्हाला 2 गुंठे जागा द्यावी विरंगुळा केंद्राकरता, ही एक मागणी आहे. खरं म्हणजे जागा आहे 30 गुंठे जागा आहे, परंतु शासन काय करतं, ज्येष्ठ नागरिक म्हटलं की ते कचऱ्याची डोपली फेकून देतात. 2 गुंठे जागा आम्हाला त्यांना दिली पाहिजे, कोणत्या परिस्थितीत दिली पाहिजे, त्यांनी 5 गुंठे जागा मंडल कार्यालयाकरता दिली आहे. आमचं ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र म्हणजे सरकारीच आहे, आम्ही आमदार खासदार फंडातून मांडणार आहोत. मग खाली तुम्ही मंडल कार्यालय ठेवा, जर समजा तुम्हाला 2 मजले पाहिजे 2 मजले तुम्हाला ठेवावरचं आम्हाला द्या, अशी एक मागणी आहे. तिचा त्यांनी विचार केलाच पाहिजे असं मुख्यमंत्री आपण सांगू. मुख्यमंत्री माणूस चांगला आहे, आपला नक्कीच त्याचा विचार करी. दुसरी गोष्ट म्हणजे खालच्या संघाला आपल्याला जागा त्यांनी दिलेली आहे पण तिचं अजून भाडं ठरवत नाही. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही एकदा तिचं भाडं ठरवू नका ना, आम्ही पैसे द्यायला तयार आहोत ना. 3 वर्ष झाली, 13 साली आम्हाला ती जागा दिली, 5 वर्ष झाली, अजून ते भाडंच ठरवत नाही, ती कमिटीच रेमत नाही, हा कुठला गलथान पण नाही. अशा 2 मागण्या आपल्या जुन्नरच्या संघाच्या आहेत. बाकीच्या तालुक्यातल्या जे 80 संघ आहेत त्यांच्या ज्या काय मागण्या असेल त्या आपण सचिवांकडे अध्यक्षांकडे द्या, समन्वय समितीच्या, त्या आपण मांडू आणि तो आपल्या मागण्या धसायला लावू आणि मुख्यमंत्र्या त्या ठिकाणी जाहीर आवाहन करू, तुम्ही हे करणार आहात का नाही, नाही तर आम्हाला पुढची पायरी पुढची ॲक्शन घ्यायला. गावाचे एक तरुण धडाडीचा कार्यकर्ता ज्याची व्ह्युअर संख्या 17 लाखाच्या वर गेलेली आहे, 22 लाखापर्यंत गेली आहे, किती त्याने हे केलेलं आहे. आणि आता त्याने आपल्याला एक हेलिकॉप्टरची सोय करून दिलेली आहे 3 ठिकाणी जाण्याकरता. आणि अशा अतुल परदेशीची आई जी आहे ती आमच्या बोडके नगरच्या शिवनेरी ज्येष्ठ नागरिक संघाची कोषाध्यक्ष आहे. आणि अशा प्रकारे अतुलचं नेहमीच आमच्यावर प्रेम आहे, प्रत्येक वेळेला आम्हाला ते मदत करत असतात, त्याबद्दल आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचे आभार मानतो. ज्येष्ठ नागरिकांचा मोर्चा आपण शांततेत पार पाडला,
ज्येष्ठांच्या मागण्यासंदर्भात आपण माननीय वळवी साहेबांना निवेदन दिलं, RNT साहेबांना निवेदन दिलं, तर निवेदनावरती आपल्याला मुख्यमंत्र्याची आणि तहसीलची पोच दिलेली आहे. तर त्याप्रमाणे आपण सातत्याने पाठपुरावा करूया. आणि दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला जे मार्केट यार्डमध्ये कलेक्टरचे GR वाटलेले आहेत, त्या GR-प्रमाणे आपण आपल्या गावात संघाला जागा नसेल विरंगुळा केंद्रासाठी, तर त्या GR-प्रमाणे आपण तुम्ही मागणी करा, मंत्रालयातून तुम्हाला ती जागा उपलब्ध होईल. शासना गावाची बखळ असेल ती बखळ मिळेल. ग्रामपंचायतीकडून ठराव करून तो ठराव वरती पाठवा, त्याप्रमाणे तुम्हाला ती जागा उपलब्ध होईल. आणि जागा पुनर्वसन ठिकाणी जागा नसेल तर पुनर्वसन कलेक्टर आहे, पुनर्वसन कलेक्टर आपल्याला ती जागा देतो. ज्या ज्या गावांचं पुनर्वसन झालेलं आहे अशा पुनर्वसनच्या गावांमध्ये माननीय पुनर्वसन कलेक्टर हे आपल्याला जागा देतील. तर त्याप्रमाणे आपण पाठपुरावा करीत राहायचा, काय अडचण आली तर आम्हाला भेटा. त्याप्रमाणे आपलं सगळ्यांचं आपण मागण्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आणि आज हा आपला मोर्चा लग्न सराईमुळे कमी उपस्थिती जरी असली तरी पण बहुसंख्येने या ठिकाणी, हां बहुसंख्येने या ठिकाणी महिला आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांचे संघ अध्यक्ष सचिव, त्याचप्रमाणे माननीय घोडके साहेब, त्याचप्रमाणे माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आपलं सर्वांचं मनोगत या ठिकाणी त्यांनी ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला पाठपुरावा करू आणि याच्यामध्ये आपण सतत पाठीमागे राहूया, पाठपुरावा करत राहूया. धन्यवाद.